इन्स्पायर इन्स्टिट्यूट द्वारे घेतल्या जाणाऱ्या या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आपण बुद्धिमत्तेचा अभ्यास करत होतो. आज आपण बुद्धिमत्तेचा एक नवीन टॉपिक पाहणार आहे ज्याचं नाव आहे क्लॉक, म्हणजेच घड्याळ. क्लॉक वर आपल्याला एमपीएससी मध्ये, बँकिंग मध्ये, रेल्वे मध्ये सुद्धा बरेच क्वेश्चन विचारले जातात. तर पाहूया क्लॉक, राईट. यामध्ये आपण सर्वात बेसिक कॉन्सेप्ट पाहू, तो म्हणजे अँगलचा. अँगल म्हणजेच कोण. आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात, चार वाजले असतील तर मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो. जर सहा वाजले असतील तर मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल, राईट. तर आपण सर्वात आधी अभ्यास करूया कोनचा, म्हणजेच अँगलचा. तर पहा, सर्वात आधी जी घड्याळ आहे आपली ती आहे सर्क्युलर, म्हणजेच सर्कल म्हणजे वर्तुळ, राईट. तर वर्तुळाचा जर विचार केला तर आपल्याला टोटल जो कोन असतो तो असतो 360 अंशाचा, बरोबर. 360 अंशाचा. मग हा पूर्ण जर कोन 360 अंशाचा आहे तर आता पहा, यामध्ये या घड्याळीचे भाग किती वाढलेले आहेत, 12 भाग आहेत, राईट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा लास्ट 12, राईट. असे 12 पार्ट पाडलेले आहेत. म्हणजेच हा एक जो पार्ट आहे, हा जो एक पार्ट आहे, कन्सिडर करू, हा एक मोठा मोठा काटा आहे आणि म्हणजेच हा आहे मिनिट काटा, हा आहे तास काटा, बरोबर. मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये हा जो पार्ट आहे, या पार्ट मध्ये किती अंशाचा कोन तयार होत आहे हे आपल्याला आधी याचा अभ्यास करायचा आहे, राईट. तर असे पार्ट किती पडले, आपण 12 पार्ट पडलेले आहेत. कशाचे 12 पार्ट, 360 चे 12 पार्ट. या 360 चे जर 12 पार्ट पडले, राईट, 12 भाग जर केले तर 360 ला मी जर 12 ने भागलं तर किती येते, 12 × 12 = 32 आणि हा 0, म्हणजे किती येते, 30 अंश. म्हणजेच हा जो एक पार्ट आहे हा आहे 30 अंशाचा. म्हणजेच घड्याळीतील हे जे पार्ट आहेत, 12 पार्ट आहेत, हा प्रत्येक पार्ट किती अंशाचा असणार आहे, 30 अंशाचा, बरोबर. आता मी जर कन्सिडर केलं, इथे आहे 12 आणि इथे आहे 1, राईट. हा आहे मिनिट काटा आणि हा आहे तास काटा, बरोबर. आपल्याला हे तर माहिती झालं की यामध्ये 30 अंशाचा कोन असतो, बरोबर, 30 अंशाचा कोन. परंतु यामध्ये आणखी काही पार्ट असतात. किती पार्ट असतात, 5 पार्ट असतात. म्हणजेच 1, 2, 3 आणि 4, असे 4 रेषा मार्गावर पार्ट किती झाले, 1, 2, 3, 4 आणि 5 पार्ट झाले. जर यामध्ये सुद्धा मी कन्सिडर केलं तर पहा, हे आहेत 12 आणि हा आहे 1, राईट. 1, 2, 3 आणि 4, हे जर 4 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 पार्ट जे झाले, त्यामध्ये प्रत्येक पार्ट हा किती अंशाचा असेल हे सुद्धा जर आपल्याला काढायचं असलं तर पहा, हा पूर्ण जो कोन आहे हा किती अंशाचा होता, 30 अंशाचा, बरोबर. या 30 अंशाच्या कोन मध्ये आपण पार्ट किती पाडले, 5 पार्ट पाडले. म्हणजेच 30 भागिले 5 म्हणजे उत्तर किती येते, 6 अंश, बरोबर. तर यातील प्रत्येक पार्ट जो किती अंशाचा भरत आहे, 6 अंशाचा. हा झाला आपला बेसिक अभ्यास. पुन्हा एकदा पाहूया, पूर्ण जे सर्कल आहे म्हणजे घड्याळ आहे ती किती अंशाची आहे, 360 अंशाची आहे. त्याचे 12 पार्ट केले, 12 पार्ट केले म्हणजे भागिले 12 केलं तर उत्तर आलं 30 डिग्री, म्हणजे 30 अंश. म्हणजे याचा अर्थ काय झाला, प्रत्येक पार्ट जो आहे, हा जो पार्ट आहे हा एवढा, हा प्रत्येक पार्ट किती अंशाचा भरत आहे, 30 अंशाचा, बरोबर. आता त्या पार्टला मी इथे एकदा कन्सिडर केलं, त्याचे आणखी 5 पार्ट केले, बरोबर, असतात ना 1, 2, 3, 4, 5 पार्ट, राईट. त्या प्रत्येक त्या पार्टचा जर मला अंश काढायचा असेल, म्हणजे कोण काढायचा असेल, तर मी काय करेन, 30 अंशाला 5 ने भागेल, म्हणजे उत्तर येणार 6 अंश, बरोबर. हे झाले हा जरा बेसिक कॉन्सेप्ट घड्याळीतील कोणाच्या बाबतीत, राईट, म्हणजेच अँगलच्या बाबतीत. यावर प्रश्न कसा विचारला जातो आता पाहूया प्रश्न. फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रश्न विचारला, 1 वाजला असेल घड्याळीत जर 1 वाजला असेल तर मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील कोण किती, बरोबर. मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील कोण किती, सरळ सरळ आपल्याला दिसून येत आहे या पार्ट मध्ये किती अंशाचा आहे, 30 अंशाचा, राईट. आता जर प्रश्न विचारला, जर घड्याळमध्ये 5 वाजले असतील, राईट, घड्याळीत 5 वाजले असतील तर किती मिनिट काटा आणि तास काटा यातील किती अंशाचा कोन तयार झाला असेल, राईट. मिनिट काटा आणि तास काटा किती वाजले आहेत, 5 वाजले आहेत, राईट. म्हणजे किती पार्ट पडले, 1, 2, 3, 4 आणि 5 पार्ट पडलेले आहेत. आपला एक पार्ट किती अंशाचा असतो, 30 अंशाचा, राईट. 30 अंशाचा एक पार्ट आहे, असे पार्ट किती पडले, 5. म्हणजेच
टोटल किती झाले 5 3 15 म्हणजे या दोघांमध्ये किती अंशाचा कोन असेल तर तो असेल 150 अंशाचा कोन राइट आता नेक्स्ट क्वेश्चन आणखी कंसीडर करूया फॉर एग्जांपल घड्याळामध्ये 7 वाजले आहेत राइट तर 12 वाजून म्हणजे 7 वाजले आहेत तर मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असा प्रश्न आहे तर असे 5 किती पडले 7 5 पडले कारण 7 पर्यंत आहे तर एक पार्ट किती अंशाचा आहे 30 अंशाचा आणि असे 5 किती पडले 7 तर किती अंशाचा कोन बनेल 7 3 21 आणि 1 0 7 तसा म्हणजे किती अंशाचा कोन असेल तो 210 अंशाचा कोन सिंपल आहे या बेसिक गोष्टी आहेत घड्याळाच्या बाबतीत आणि की आपण लेव्हल वाढू नेक्स्ट क्वेश्चन्स करू ठीक आहे चला तर पाहूया पहिला क्वेश्चन क्वेश्चन आहे घड्याळात 5 वाजून 30 मिनिटे झाली असते 5 वाजून 30 मिनिटे झाली असतील तर मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल राइट किती वाजले आहेत 5 वाजून 30 मिनिट पा आपण जे आतापर्यंत कोन बघितले त्यामध्ये आपण एका पार्ट मध्ये बघितलं किती अंशाचा कोन असतो 30 अंशाचा कोन असतो आणि त्यामध्ये सुद्धा त्या एका पार्ट मध्ये म्हणजे या पार्ट मध्ये जर एक पार्ट कंसीडर केला तर इथे किती राहतो 6 अंशाचा कोन राहतो बरोबर परंतु आपण जर असे प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये काय होते 5 वाजून 30 मिनिटे झाली आहेत राइट 5 वाजून जर जो काटा आहे 5 वर तास काटा असताना 30 मिनिटानंतर तो काहीतरी थोडा समोर सरकलेला असेल बरोबर अशा प्रकारचे प्रश्न राहतात ते आपण एका सूत्राने सॉल्व करूया राइट सूत्र आहे L1M/2 -30 गुणिले H हे आहे सूत्र पा या सूत्रामध्ये जो m आहे तो म्हणजे काय आहे मिनिट आणि जो h आहे तो म्हणजे आवर आवर म्हणजे तास बरोबर l1m l1 into म्हणजे गुणाकार 11 गुणिले m काय आहे m म्हणजे मिनिट आहे मिनिट किती दिली आहे आपल्याला 30 बरोबर इथे आहे 30 भागिले 2 जसेच्या तसे वजा 30 गुणिले h h म्हणजे आवर आवर म्हणजे तास तास किती आहे दिलेला आपल्याला 5 म्हणजे कसा आहे ते 5 वाजून 30 मिनिटे बरोबर 5 वाजून 30 मिनिटे म्हणजे हे झाले मिनिटे 30 आणि तास झाले 5 बरोबर तर x आहे किती येणार 5 आता याला आपण सोडवू बरोबर 2 2 1 2 2 15 30 म्हणजे 15 2 30 30 गुणिले 5 जसे तसे 11 गुणिले 15 आता पाहिजे एक शॉर्टकट अजून ट्रिक सांगतो तुम्हाला कोणत्याही संख्येला 11 ने गुणायचे असले तर 15 गुणिले जर 11 आहे 15 गुणिले जर 11 आहे तर पहा काय करायचं पहिला अंक आणि शेवटचा अंक जसा तसा लिहून घ्या पहिला 1 जसा तसा आणि 5 जसा तसा या दोघांची ऍडिशन करून 1 आणि 5 किती होतात 6 ते मधात घेऊन घ्या म्हणजे तुमचा आंसर किती राहणार 165 बरोबर 11 गुणिले 15 किती झाले 165 वजा 30 गुणिले 5 किती होतात 150 बरोबर 165 वजा 150 किती येतील 15 म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील किती अंशाचा कोन असेल तो 15 अंशाचा कोन सिंपल प्रश्न आहे पहा पुन्हा एकदा जेव्हा आपल्याला कितीतरी वाजून कितीतरी मिनिट सांगितलेले असतील जसे या एग्जांपल मध्ये सांगितलं 5 वाजून 30 मिनिट आहे तर मिनिट काटा व तास काटा यांच्यातील जर आपल्याला कोन विचारलेला असेल तर आपण हे सूत्र वापरतो काय आहे 11 एम भागिले 2 वजा 30 गुणिले एच हे सूत्र वापरायचं यामध्ये एम काय असतो मिनिट आणि एच काय असतो तास बरोबर तर मिनिट किती होते 30 आणि तास किती होते 5 याला सोडवलं यामध्ये आपला आंसर आला 15 डिग्री आता याच प्रकार जर आणखी क्वेश्चन बघितला त्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं पहा सेकंड एग्जांपल 11 वाजून 10 मिनिट 11 वाजून 10 मिनिट झालेले तर मिनिट काटा व तास काटा यांच्यातील यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असा जर प्रश्न आहे तर पहा सूत्र आपलं काय आहे 11 एम भागिले 2 वजा 30 गुणिले एच बरोबर हे सूत्र आहे तर पहा 11 गुणिले एम म्हणजे किती मिनिट हे आहे मिनिट आणि हे आहे तास बरोबर मिनिट किती आहे 10 भागिले 2 वजा 30 जसे तसे गुणिले एच किती आहे एच म्हणजे तास किती आहे 11 बरोबर पहा 2 ने 5 10 ला भाग जातो 2 5 10 11 गुणिले 5 होतात 55 वजा 11 3 33 आणि 0 जसा तसा म्हणजे 330 55 वजा 330 किती येतात पहा 330 मधून आपण आधी 50 वजा करू 330 मधून 50 गेले किती राहतात 280 अजून 5 वजा करायचे बाकी आहे 5 वजा करा म्हणजे किती झाले 275
275 पण हे आंसर येणार आपलं मायनस मध्ये, कारण 303 ही मोठी संख्या आहे 55 पेक्षा आणि 303 चं चिन्ह किती आहे काय आहे मायनस, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देत असतो, 275 चं साइन काय ना मायनस। मग जेव्हा आपला जो अँगल आहे हा 180 डिग्रीच्या पेक्षा मोठा येतो, 180 डिग्री पेक्षा मोठा आला तेव्हा त्याला 360 मधून वजा करा, किती आहे 275, त्याला आपल्याला वजा किती करावा लागेल 360 मधून। सर 360 मधूनच का वजा केलं, कारण आपण मगाशी बघितलं घड्याळ काय आहे वर्तुळाकार आहे आणि कुठल्याही एका वर्तुळाचं कुठल्याही वर्तुळाचं जो आपण कोन घेत असतो तो असतो 360 अंशाचा कोन, बरोबर। म्हणून 360 मधून 275 वजा केले किती राहतील, शून्यातून 5 गेले म्हणजे 10तून 5 गेले 5, 16तून 8 गेले 8 आणि इथे 0 म्हणजेच उत्तर येणार आपलं 85 डिग्री, राईट। म्हणजे 85 अंशाचा कोन मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये राहील। अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन या टॉपिकवर विचारले जातात। आणखी काही क्वेश्चन विचारले जातात ते म्हणजे कसे असतात, जर एखादी घड्याळ प्रत्येक तासाला फॉर एक्झाम्पल 2 मिनिटांनी मागे पडते किंवा समोर चालते, तर आज मंगळवार असेल तर शुक्रवारी त्या घड्याळीत सकाळी 9 वाजता किती वाजलेले असते, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते आता आपण पाहूया। पहा क्वेश्चन आहे, बिघडलेले घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटे समोर चालते। एक बिघडलेले घड्याळ आहे ते प्रत्येक तासाला 2 मिनिट समोर चालते। आज सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ सुरू केले असता तीच घड्याळ गुरुवारी सकाळी 9 वाजता बघितले तर त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील, बरोबर। पहा सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ सुरू केले आणि घड्याळ बिघडलेले असल्यामुळे ते काय होत आहे प्रत्येक तासाला 2 मिनिट समोर जात आहे, बरोबर। तर गुरुवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बघितले असता त्या घड्याळीत किती वाजले असतील असा प्रश्न आहे आपल्याला। आणि पहा हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, पहिली गोष्ट सोमवारपासून गुरुवारपर्यंत पोहोचा, सोमवारपासून गुरुवारपर्यंत आपण पोहोचू किती दिवस होतात ते पहा। सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार 3 दिवस होतात, मंगळवार बुधवार गुरुवार, मंगळवार बुधवार आणि गुरुवार, बरोबर। तर मंगळवारचे किती तास असतील 24 तास, बुधवारचे 24 तास आणि गुरुवारचे 24 तास, टोटल तास किती झाले 24 तास, टोटल किती तास झाले 24 तास, बरोबर। आणि आपलं कंडिशन काय आहे, प्रत्येक तासाला किती मिनिट समोर जात आहे 2 मिनिट समोर जात आहे, प्रत्येक तासाला 2 मिनिट समोर जाते, तर 72 तासात किती मिनिट समोर जाईल ते आपण पाहू। याची मांडणी कशी करायची, सोपी पद्धत सांगतो, म्हणून कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या टॉपिकचे क्वेश्चन असतात तुम्ही वर्क अँड टाइम मध्ये सुद्धा बघितलं असेल किंवा पार्टनरशिप मध्ये सुद्धा बघितले असतील हे प्रश्न, ते प्रश्न असे राहतात की म्हणजे कॉन्सेप्ट कसा राहतो, 1 रुपयात 3 तर 7 रुपयात किती, राईट, असे प्रश्न राहतात। तर त्याची मांडणी कशी करायची ते पाहू आता। आपल्याला माहिती आहे प्रत्येक तासा म्हणजे एका तासात 2 मिनिट, पहा इकडून लिहितो मी तास आणि इकडून लिहितो मिनिट, एका तासात किती 2 मिनिट, एका तासात 2 मिनिट, तर म्हणजे भागाकाराची रेष, एका तासात 2 मिनिट तर 72 तासात किती, तासाच्या खाली तास लिहायचे, 72 तासात किती, किती म्हणजे मी एक्स लिहितो। पहा पुन्हा सांगतो, तास एकाकडून मिनिट एकाकडून म्हणजेच 1 रुपयात 3 चॉकलेट म्हणजे रुपये इकडून चॉकलेट तिकडून, तर 15 चॉकलेट किती रुपयाला म्हणजे चॉकलेट तिकडून येतील रुपये इकडून येतील, तसेच एका तासात 2 मिनिट तर 72 तासात किती मिनिट, किती म्हणजे एक्स दिला, राईट। आता याला आपण सोडवू, एक्स इकडे भागाकार आहे इकडे घेऊन या गुणाकारात, 1 गुणेला या 1 ला गुणाकार होईल तो 1 गुणेला एक्स आणि 72 इकडे भागाकार आहे तिकडे गेला तर काय होईल गुणाकारात, 1 गुणेला एक्स एक्स, 72 गुणेला 2 144, राईट, 144 बरोबर, 2 दुणे 4 2 7 14, 144 मिनिट, 144 मिनिटे ते घड्याळ काय होणार आहे समोर जाणार आहे, कशावर लक्ष आलं आपल्या, कारण आपण 72 तास समोर 72 तासानंतर ती घड्याळ पाहत आहे आणि काय लक्षात आलं आपल्याला प्रत्येक तासाला 2 मिनिट ते समोर गेलेली आहे, बरोबर। असे 72 तासात आपल्याला आपल्याकडे म्हणजेच 144 मिनिट ती घड्याळ समोर गेलेली आहे, किती वाजताच्या 9 वाजताच्या, बरोबर, 9 वाजताच्या समोर 144 तास सॉरी 144 मिनिटे, 144 मिनिट म्हणजे आपण याला काय करू तासामध्ये कन्वर्ट करू, बरोबर, 144 मिनिट आहेत
144 मिनिट म्हणजे किती तास हे म्हणतात आपण पाहू. एक तास किती मिनिटाचा असतो? 60 मिनिटाचा. बरोबर, म्हणजे 60 मिनिट झाले म्हणजे हा एक तास झाला. बरोबर, हे काय 60 मिनिट प्लस आणखी 60 मिनिट हा पुन्हा एक तास झाला, आणखी 60 मिनिट. पण 60 आणि 60 हे किती झाले? 120. यातून 120 गेले, किती उरले? फक्त 24 उरले. म्हणजे आता आपण पुन्हा 60 मिनिट घेणार आहे का? नाही. किती उरले? 24 मिनिट. म्हणजे हे झाले फक्त 24 मिनिट. हे आहे 24 मिनिट. म्हणजे हा एक तास, हा एक तास, हे झाले 2 तास आणि हे झाले 24 मिनिट. 2 तास 24 मिनिट घड्याळ समोर जाणार आहे. इथे वाजलेले आहेत 9 का? 9 वाजलेले आहेत. 2 तास हे झाले तास, हे आहे अवर आणि हे आहे मिनिट. 2 तास 24 मिनिट पहा, 2 तास 24 मिनिट घड्याळ समोर दिलेले आहे. ऍडिशन होईल, हे झाले 24 मिनिट आणि 9 आणि 2 हे झाले 11 मिनिट. म्हणजे त्या घड्याळामध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजता किती वाजलेले असते? त्या घड्याळामध्ये, बिघडलेल्या घड्याळामध्ये किती वाजलेले असते? 11:24 पहा. आपल्याला या आधीचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये आपली घड्याळ 2 मिनिट काय होती? समोर चालत होती. बरोबर, या क्वेश्चन मध्ये काय आहे? 2 मिनिट मागे चालत आहे. प्रत्येक तासाला 2 मिनिट मागे चालत आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजले आहे तर सॉरी सोमवारी सकाळी 9 वाजले आपण घड्याळ पुन्हा तेव्हा पाहत आहे गुरुवारी सकाळी 9 वाजता. बरोबर, म्हणजे किती दिवसानंतर पाहत आहे? 3 दिवसानंतर, मंगळवार बुधवार आणि गुरुवार. हे टोटल तास किती झाले आपले? 72 तास. बरोबर, 72 तासानंतर आपण घड्याळ पाहत आहे. एका तासात 2 मिनिट मागे चालते तर 72 तासात किती मिनिट मागे चालेल? किती मिनिट मागे चालेल? 144 मिनिट. बरोबर, तर 144 मिनिटांना आपण तासात कन्वर्ट केलं म्हणजे 60 मिनिटांचा एक तास, 60 मिनिटांचा एक तास म्हणजे झाले टोटल 2 तास आणि उरलेले मिनिट किती? 24 मिनिट. म्हणजे घड्याळ किती तास मागे पडेल? 2 तास 24 मिनिट. 2 तास 24 मिनिट घड्याळ मागे पडेल. बरोबर, आधी 2 तास म्हणजे आपण किती वाजता बघितली घड्याळ? 9 वाजता बघितली. 2 तास आधी काढून घेऊ म्हणजे वाजले किती? 7. बरोबर, 7 वाजले असते. परंतु 7 वाजले असते कधी वाजले असते? जर 2 तास घड्याळ मागे असते तर. परंतु ते 2 तास मागे आणखी 24 मिनिट मागे म्हणजेच वाजले किती असतील? 6. कारण की आपल्याला 24 मिनिट आणखी मागे जावं लागेल म्हणजे 6 वाजलेले असतील. आणि मिनिट किती झाले असतील? 60 मधून 24 वजा करा, किती होतात? 36. म्हणजे 6:36 तेव्हा झालेली असते. म्हणजेच त्या घड्याळी किती वाजलेली असतील? 6:36 पहा. असं का झालं? कारण घड्याळ आपली काय होत आहे? मागे चालत आहे. या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये घड्याळ समोर चालत होती म्हणून आपण काय केलं होतं? ते 2 तास 24 मिनिटे त्या 9 मध्ये ऍड केले होते. बरोबर, म्हणजे आपले 11:24 झाले होते. पण इथे काय होत आहे? 2 तास 24 मिनिट घड्याळ मागे चालत आहे. मागे चालत आहे म्हणजे 9 वाजले असते. परंतु 2 तास आधी मागे करून घेऊ म्हणजे 7 वाजले असतील. बरोबर, परंतु 24 मिनिट आणखी मागे जावं लागेल. 24 मिनिट आणखी मागे जर गेलो म्हणजेच किती वाजले होते? तिथे 6:36. अशा प्रकारचे सिम्पल क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जातात. बँकिंग आणि रेल्वेच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा अशा क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram, and Telegram also. Thank you so much once again.